वेलकम आहे ब्लॉग फ्रेंड्स. नमस्कार. तुम्हाला मी आज एक सांगली जिल्ह्यामध्ये एक ज्योतिर्लिंगाचं मंदिर आहे, खूप जागृत आहे ते मंदिर देवस्थान. तुम्हाला मी त्याचं दर्शन देतो. मी त्याचं दर्शन घ्या. श्री स्वामी समर्थ, खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. हा एक्सप्रेस हायवे आहे, एक्सप्रेस हायवेलाच लागून आहे मंदिर. तुम्हाला दाखवतो मी. बघा हे एंट्रन्स. मंदिर छोटंच आहे पण खूप छान आहे. श्री ज्योतिर्लिंग देवस्थान. सर्वांनी दर्शन घ्या. आतमध्ये छोटंसंच मंदिर आहे पण गार्डन बिर्डन किती सुंदर बांधले. बघा ख्रिसमस ट्री, दोन्ही बाजूला दोन ख्रिसमस ट्री आहेत. ही लेफ्ट साईड तुम्हाला दाखवतो मी ही मंदिराची. ही बिट्ट्याची, ह्याला बिट्ट्याचं झाड बोलतात. हे समोरचं जे आहे ना ह्याला बिट्ट्याचं झाड बोलतात. बघा हे सगळे तुळशी वृंदावन, हे लॉन्स तिथे टाकलेलं आहे. बघा ह्या साईडला पण लॉन्स सेम टू सेम केलेले आहे. इकडं पण एक ख्रिसमस ट्री आहे. सर्वांनी दर्शन घ्या. खूप छान आहे, लहान आहे पण मस्त आहे, एकदम फ्रेश प्रसन्न. सुंदर. आत नाही जात मी, इथूनच घ्या दर्शन सर्वांनी. विघ्नहर्ता गजानन गणराया गणेश महाराजा, सर्वांना सुखी ठेवा महाराज. किती सुंदर आहे बघा ना, खूप छान आहे. ही नांदुरकीचं झाड बोलतात ह्याला. हे एकदम दाट असतं. मेन हायवेलाच आहे. म्हणजे हा रोड मला वाटतंय पंढरपूर सोलापूर रोड जातो आहे वाटतं बहुतेक. आता बघू इथं मी बोर्ड वाचतो. आता मी सांगलीवरून निघालेलो आहे. माझे बंधू, मोठे बंधू सांगलीमध्ये असतात, विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये आहेत, PI. तिकडे आलेलो मी गणपती विसर्जनासाठी. घरातला गणपती विसर्जन होता त्याचा, तो केला आणि आता मी पुण्याला रवाना होतो आहे. अति सुंदर आहे मंदिर. हा रोड कोणता आहे हो दादा? हा हायवे कोणता? हा हायवे कोणता आहे? कुठला रोड? हा मंदिरादेवी मणिराजुरी रोड का? हा मणिराजुरी एक्सप्रेस हायवे. म्हणजे जसं नागपूरला आहे ना तो नवीन काढलेला आता, तसा तो रोड आहे हा, त्या टाईप. असं वाटतं जायलाच नको, इथून थांबायलाच पाहिजे मंदिराकडे पाहून. परत एकदा दर्शन घ्या मित्रांनो सर्वांनी. ओम गणपते नमः. चला खूप खूप धन्यवाद सर्वांना. नक्कीच ब्लॉग आवडला तर लाईक करा, शेअर करा, सपोर्ट करा. व्हिडिओ पूर्ण पहा.